जोरात। हाय फ्रेंड्स, मी आहे तेजस्वी। वेलकम बॅक टू तेजस्वीची दुनिया। आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। आम्ही सुद्धा बरे आहोत। आणि कालचा ब्लॉग मी एंड करायला विसरली, कारण की मी ते तुम्हाला लास्ट व्हिडिओ दाखवले की आम्ही कोकोज म्हणून एका रिसॉर्ट मध्ये जेवत होतो आणि आम्ही स्क्विड स्क्विड मागवलेले। रुहांच आणि मम्मीने नूडल्स खाल्ले आणि नंतर आम्ही प्रॉन्सच फ्राईड राईस मागवलेलं। प्रॉन्स आणि प्रॉन्स फ्राईड राईस खाल्लं आणि मी जस हात धुवायला उठली आणि मला काय माहीत नाही, अचानक खूप ॲलर्जी झालं का काय, आय डोंट नो, माझी तब्येत एकदम बिघडली। एकदम म्हणजे एकदम, थांब ना जरा, बोलू दे ना बेटा, एकदम खराब झाली। कारण की मला कंटिन्यू शिंका यायला लागल्या, म्हणजे मला वाटतं 25-30 कंटिन्यू शिंका येत होत्या। आणि हा ठीक, कंटिन्यू शिंका येत होत्या आणि त्याच्यानंतर माझ्या घशाला इचिंग व्हायला लागलं। नंतर इथे वरती आपलं टाळू असतो तिथे इचिंग व्हायला लागलं आणि डोळ्याला इचिंग व्हायला लागलं आणि माझं हे पूर्ण चेकअप झालं। म्हणजे माझं नाक बाहेर पण सर्दी येत नव्हती अचानक आणि आतमध्ये पण येत नव्हती। हा आणि त्याची कंटिन्यू बडबड आहे। तर मग आणि एवढं मला श्वासच घ्यायला येत नव्हता नाकाने आणि मम्मी आणि अमित पण थोडे घाबरले की काय झालं अचानक। काय की आम्ही जिकडे आहोत तिथे एकदम विलेज एरिया आहे आणि इथे डॉक्टर वगैरे कुठे नाहीये आणि आम्ही ज्या विला म्हणजे आम्ही ज्या रिसॉर्ट मध्ये आहे ते रिसॉर्टची सर्व्हिस पण एकदम बेकार आहे। किंग्स विला म्हणून त्याला घेऊन जा, हा खूप बडबड करतोय। या रिसॉर्टची म्हणजे सर्व्हिस पण खूपच बेकार आहे, आम्हाला बिलकुल नाही आवडली आहे। नेक्स्ट टाइम आम्ही जरी इथे आलो तरी हा इथे अजिबात येणार नाही। कारण की अमित त्याला जाऊन विचारत होता की इथे डॉक्टर आहे का जवळ, तर त्याने एवढं सुद्धा कर्टसीने दाखवलं की काय झालं म्हणून, नाही हे सांगितलं फक्त। आणि मग त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी प्यायली आणि माझे हाताचे हे पूर्ण तळवे ना लाल झालेले, खूप इचिंग होत होतं, पायाचे पाय पूर्ण खालून खाज येत होती। म्हणजे अचानक काय झालं आणि पूर्ण डोळे हे झालेले लाल झाले, डोळ्याचे हे खालचं वॉटर लाईनच्या खालचं हे पूर्ण सुजलेलं, हे सुजलेलं, इथे थोडं असं लातडं कशी येतात मच्छर चावल्यावर तसं येत होतं। आणि काय माहिती अचानक, ॲक्च्युली मला असं फर्स्ट टाईम नाही झालं आहे, सेकंड टाईम झालं आहे। माझं जेव्हा रुहांच्या वेळेला माझं ओटी भरणं होतं ना, तेव्हा पण पाहुणे वगैरे सगळे निघून गेले आणि त्याच्यानंतर मला सेम असंच झालेलं आणि आता पण सेम तसंच झालं। तेव्हा मला आठवलं की अरे मला हे असं पहिले पण झालेलं करत। मग नंतर 2 वाजता थोडं माझ्या नाकपुड्या उघडल्या आणि नंतर म्हणजे सर्दी नव्हतीच ती, कारण की सर्दी असती तर मला ऑफकोर्स ताप वगैरे आला असतं, मला थोडं वाटलं असं, पण ते ॲलर्जी ॲलर्जी कशी असते तसं झालेलं। नंतर नाकपुड्या उघडल्या, आता एकदम व्यवस्थित आहे आणि आता वाजले आहेत दुपारचे, आय गेस 1:30 वाजले। तर आता आम्ही इथे मार्केट एरियामध्ये एक निर्याज म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे अमितला हमस पिठा खायचा आहे। तिकडे 3 प्रकारचे हमस पिठा मिळतात काहीतरी आणि खूप फेमस आहेत ते हमस पिठा तिकडचे, सो आम्ही तिकडे जाऊन आता हमस पिठा खातोय। रुहांशने इथे डाळ खिचडी खाल्ली आहे, मम्मी नाही येते। आणि हा काल काय नाही, तर मग तर तिकडे जाऊन आता हमस पिठा खाऊ। रुहांशने इथे डाळ खिचडी खाल्ली आहे, थोडीशी डाळ खिचडी आहे ती मम्मीला, आता आम्ही नाश्ता भरपूर केलेला त्याच्यामुळे मम्मीला भूक नाही आहे। मम्मीला भूक लागली तर मम्मी पण इकडे डाळ खिचडी खाईल। आणि आम्ही केटल वगैरे कॅरी केलं आहे रुहांसाठी, तर थोडंसं गरम पाणी करून त्याच्यामध्ये करून गरम हे करून मम्मी खाऊन घेईल। आणि आता आम्ही रुहांसला घेऊन चाललो आहे, कारण की इथे मम्मीला दुपारी तो खूप त्रास देईल। आणि सकाळी आम्ही कुठून नाश्ता केलेला आणि मी आणि अमित रुहांशला आणि मम्मीला इथे ठेवून बीचवर गेलेलो। आम्ही 1.5 तास होतो तिथे, मग आम्ही आलो, आंघोळ वगैरे केले, कपडे वगैरे धुतले, तयार झालो, आता रुहांशला भरवलं आणि आता आम्ही निघतो। तुम्हाला दाखवते की कसं असतं हमस पिठा आणि काय आहे तर आणि कसं आहे ते पण सांगते। मग संध्याकाळी आमचं प्लॅन आहे की 5-5:30 वाजता आम्ही सनसेट बघायला बीचवर जाणार आहे। लास्ट टाइम पण आम्ही असंच केलेलं की आम्ही जेव्हा गोव्याला आलेलो एक सनसेट बघण्याचं एक आम्ही असं वेगळं टाईम ठेवलेलं, 1 दिवस दिलेलं संध्याकाळचं आणि आम्ही सनसेट बघायला गेलेलो आणि मस्त कॉफी किंवा थोडंसं असं काहीतरी चटरपटर खाल्लेलं। तर तसं आज पण प्लॅन केलं आहे।
तर तुम्हाला सनसेटच्या वेळेला बीच कसा असतो ते पण दाखवीन. सकाळी आम्ही कॅमेरा वगैरे घेऊन नव्हतो गेलेलो कारण की पाण्यात जायचं होतं. सो चला मग खूप मोठं खूप इन्फॉर्मेशन दिली तर आपण जाऊया. तर आम्ही आलो आहे निर्याजमध्ये. हे बघा, हाय रुहांश. रुहांशचा बोलताना आवाज एवढा हळू असतो की कोणाला वाटेल किती गुणी मुलगा आहे. किती गुणी तर आहे म्हणजे तो, सॉरी, पण असं वाटेल किती शांत आहे. पण त्याचा ओरडताना आवाज बघून सगळे पळून जाते. शो मी युअर फेस, क्यूटी पाय. वाव, लुकिंग सो हँडसम. हा बघ इथे, हे आहे हमूस पिटा. ऑथेंटिक आहे, इस्रायली बोलतात त्याला, पण ॲक्च्युली इस्रायली नाही आहे, पण हे ऑलमोस्ट मिडल ईस्टर्न कंट्रीजमध्ये हे खातात. तर हे आहे आमचे मस्तीखोर रुहांश. बघा टेबलवर चढ, सगळीकडे गेल्यावर टेबलवर चढतो. बाबू हाय फ्रेंड्स बोल. टेस्ट कर तेजू. हे हमस आहे आणि हे पिठा आहे आणि हे ऑलिव्ह ऑइल असतो. ऑलिव्ह ऑइल वरती टाकतात आणि हे असं खायचं असतं. मस्त यम्मी. टोमॅटो बाबू ते टोमॅटो देऊ अमित. आता आपण कुठे आलोय? आपण आलोय फिशरमेन्स करून आहे इथे रेस्टॉरंट, जे मी तुम्हाला सांगितलेलं खूप फेमस आहे. पण मला त्यांचे थाली युट्यूब मध्ये बघून तरी एवढं काही इंटरेस्टिंग वाटले नव्हते. बट स्टील अमितला टेस्ट करायचं होतं इकडचं फूड, तर आम्ही आलोय की बघायला की कसं आहे. कारण की इकडचं फेमस आहे हे पॅलेलोंगचं. तर लेट्स सी बघा कसं आहे हॉटेल फिशरमेन्स रेस्टॉरंट म्हणून. आणि रुहांश इथे आंबा ज्यूस पितोय आणि सगळ्या इकडच्या तिकडच्या दिदी दादांना हाक मारतोय. आणि रुहांशला सवय लागली आहे टेबला वर बसायची. त्याला टेबलाच्या खालती बसाय, खालती म्हणजे चेअरवर बसायचं माहितीच नाही आहे. जसं काय हां काय चेअरवर बसणं आहे. सगळे हसणार तुला फ्रेंड्स तुझे. ठीक आहे, मग आता थाली आम्ही हे सुरमई थाली मागवली आहे एकच आणि प्रॉन्स रवा फ्राय मागवलेत. आता मला जर प्रॉन्सची काल ॲलर्जी झाली असेल तर डोंट नो. पण ॲक्च्युली आम्ही दुपारी पण काल खाल्लेलं प्रॉन्स रवा फ्राय त्या रियांतमध्ये. तिकडचं पण सांगणार, पण मला तिकडे खाऊन काही झालं नाही. आय डोंट नो काय झालेलं माहीत नाही. नजर लागली वाटतो. ती बाई बोलली ना यू आर लुकिंग प्रिटी, आय लाईक युअर ड्रेस. ॲक्च्युली आणि माझ्या गोदभराईच्या दिवशी पण असंच झालेलं. मे बी तेव्हा पण नजर लागली. मग काल ॲक्च्युअलमध्ये मम्मीने मीठ मोरीने माझी नजर काढली रुहांशी काढते तशी. काय माहिती लागली का नाही. ठीक आहे, आता थाली आली तर मी तुम्हाला दाखवते कसं आहे. तर आता आमचं हे प्रॉन्स फ्राय आलेले आहेत. हे मीडियम पीस आहेत असं तो बोलला आणि 10 क्वांटिटी येणार. आणि जे किंग प्रॉन्स होते ते पण 10 आणि ह्याच्यापेक्षा मोठे होते. ते 500 रुपीज होते आणि हे 380 रुपीज आहे. आणि ही आहे किंगफिश थाली. बघा केवढा मोठा किंगफिशचा तुकडा आहे. हे जवळा आहे, सुखा जवळा. हे तिसरे आहेत. ही यांची कोकम कढी. हे सार आहे, लोणचं सलाड. आणि ही दुधीची भाजी आहे आणि हा राईस. तर प्रॉन्स समेत खाऊन सांग कसे आहेत. आणि रुहांश तो बघा काय चाललं आहे.
उलट वरती नको करू बाबू सगळं बाहेर येईल. थोडं लिंबू पिळ ना त्याच्यावर. कसं आहे? फ्रेश आहे एकदम आणि तिखट आहे. तिखटच पाहिजे ना काल, कारण की आम्ही रुआन स्टाईल म्हणून थोडं फिकं घेतलेलं. आज चांगलं आहे जरा तिखट. ठीक आहे, आता ही थाली आम्ही खातो आणि मग तुम्हाला सांगतो ह्याचा रिव्ह्यू. तर मी आता हे खाल्लं. सुरमई छान आहे, प्रॉन्स तर खूपच छान आहेत आणि हे पण दोन्ही छान आहे. मीठ थोडं कमी आहे पण ठीक आहे, मीठ आपण ॲड करू शकतो. ॲक्च्युली इथे जे फॉरेनर्स लोक येतात ना त्यांना मीठ थोडं कमी लागतं, त्याच्यामुळे इकडचे जे लोक असतात ना ते थोडं मीठ कमीच टाकतात. भात नाही खाल्लाय मी असं. सुरमई अमित खाऊन बघ आणि सांग कसं आहे. खाली बस. कशी आहे? ॲक्च्युली मी जे युट्यूबवर रिव्ह्यू बघितलेला ना त्या लोकांनी साधीवाली थाली घेतलेली. आम्ही जराही चांगली थाली घेतली आहे, ही तरी चांगली आहे. तर उद्या आम्ही मम्मीला परत घेऊन येऊ आणि मम्मी आवडेल इथे खायला. ठीक आहे चला मग आता आम्ही जेवून घेतो. तर ही आहे रुहानशी मातीत खेळायची खेळणी. अरे याच्यामध्ये चप्पल पण ठेवली आहे. ही चप्पल इथेच ठेवते. बाबू आपण आता कुठे चाललो? मातीत खेळायला. चला जसं मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की संध्याकाळी आम्ही जाणार आहे सनसेट बघायला आणि कॉफी काहीतरी घेण्यासाठी. तर आता आम्ही निघालो आहे. आता वाजलेत 5:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट. तर आता आम्ही सगळे निघालो आहे. सगळ्यांनी हाय करा. हाय. मम्मी आज आम्ही जिकडे गेलेलो ना फिशरमॅन तिथे आपण उद्या परत जाऊया. आणि आमच्या हॉटेलमधनं हा शॉर्टकट आहे. तुम्हाला शॉर्टकटची गल्ली दाखवते. ही बघा शॉर्टकटची गल्ली. आणि इथे ही लाईट लावली आहे त्या लोकांनी. तर रात्री पण उजेड असतो. ही लाईट लावली आहे, याचा प्रकाश असतो. आणि इथून शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हण तरी पण एक 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे बीच. तर आता डायरेक्ट बीचवर जाऊन मी तुम्हाला भेटते. रुवांशला आज मी आंघोळ नाही घातली आहे कारण की आता तो मातीत खेळणार आणि मग संध्याकाळी डायरेक्ट आंघोळ करणार आहे. तुला माझा लगेच तयार झाला का म्हणतात. बोल. पालोलेम बीच. हा आहे पालोलेम बीच. तर आम्ही परत एकदा आलेलो आहे पालोलेम बीचवर दुपारी आणि हा सनसेट होणार आहे. आणि सनसेट मस्त त्या डोंगराच्या मागे होणार आहे. रुहांचं इथे चालू झालं आहे खेळणं. त्याला जरा मी ओल्या मातीत इकडे बसवलंय लांब, कारण की सुकी माती तो उडवत बसतो. आणि इथे मम्मी बसली आहे. आम्ही फ्रंट टेबलच घेतलंय म्हणजे कसं मस्त बघायला मिळेल सगळं. आम्ही जिथे फोटो घेतोय. काय झालं? काय झालं सोनू? काय आलं? पाणी नाही येणार इकडे. नाही येणार पाणी. तू काय आहे? काय नाही. मम्मा आहे ना. पाणी तिथपर्यंतच येणार, इकडे नाही येत. बघू इथे कस वाटतय मम्मी? छान मस्त. वारा सुटलाय का? छान वारा पण एवढा नाहीये ना, तरी पण बरं आहे. दुपारी जाम बाबू. हळू हळू
दुपारी खूपच गरम होत आणि काय आला काय मला एक ज्यूस फिश आला बीच आला बीच तो पाण्याला बीच आलो बोलतो नाही आलाय एक काम कर तू इथे खेळ Thank you.
हे बघा तुम्हाला इथे मी कॉमेडी सीन सांगते जो प्रत्येक फॅमिलीमध्ये असतो. आय होप सगळ्याच फॅमिली आमच्या पण आहे. मम्मा आणि बेबी इथे मस्ती करतात, खेळतात आणि तुम्हाला दुसरं दाखवते. आणि डॅडा बघा कसे. आमच्या घरी पण असंच असतं, तुमच्या घरी पण असंच असेल, तुम्ही रिलेट करू शकता. हे बघा आणि ते दोघं किती मस्त खेळतायत. आणि हे पाण्यात सुद्धा जातात तिघ. आला डॅडा, आला डॅडा, नाव खराब करून डॅडा आला. डॅडा ए डॅडा नाही, डॅडा फिमेलच आहे. एक तो डॅडा नाही, सॉरी ती पण फिमेलच आहे. ये भी फिमेल ही है क्या? धावा चला जा. रुवांश आणि डॅडा पकडापकडी खेळतात. वरती रॉकेट जात आहे. दिसलं रुवांशला पण. आणि सनसेट झालेला आहे, मस्त सनसेट दिसत झाला. काय झालं, काय झालं सोनू? जा डॅडाला, डॅडा आला 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 रुवांशाला आला आला आला.